त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. केवणी दिबे गावचे माजी सरपंच राम भोईर साहेब यांचं शुभ आगमन इथे होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा संघनायक, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लाभा. त्यांनी कृपया या व्यासपीठावर यावं. आकाश पाटील आज त्यांना वाढदिवसानिमित्त या आयोजन समितीमार्फत आमच्या मान्यवरांकडून वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाचा संघनायक, आपल्याला वारंवार आम्ही विनंती करतोय, सूचना करतोय की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. डीजे मास्टर आपण डीजे डीजे
जय बोलना सरळपणा संघ नायक अपन क्षेत्रक्षण तोरी सजवायचा आहे। संदेश भोईर अँड कंपनीला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लाभा, वेळ खूप वाया गेलाय। आतिश आशिष स्मृती वडुनोकर, आशिष स्मृती वडुनोकर संघाचे फलंदाज आपण लगेच मैदानात रवाना व्हा, पंचांना देखील सूचना असेल। सामना सुरू होतोय, आशिष स्मृती वडुनोकर आणि प्रतिस्पर्धी संघ जय भोलेनाथ सरोळीपाडा। सागर आपण उशिरात दाखल झालात आणि त्याच कारणास्तव आपल्या भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे जी काही दंडात्मक कारवाई असेल ती आपल्याला सहन करावी लागेल। तर 3 धावांची पेनल्टी इथे मात्र आम्ही पूर्व कल्पना देऊन जय बोलना तो सरोळीपाडा या संघाला जाहीर करतोय। वडुनोकर संघाचा 12वा प्रतिनिधी आपण दाखल व्हा, आशिष स्मृती वडुनोकर संघाचा 12वा प्रतिनिधी। सूरज जोशी आणि ज्ञानबा पहिला चेंडू, इथे मात्र बॅटची इच सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं, भाग्यरेषा त्याला साथ देते आणि इथे मात्र पहिली धाव अंकित केली जाते, अर्जित केली जाते। श्री गणेश तो शुभारंभ होतोय, देवेगावचे उद्योगपती मोरेश्वर भोईर साहेब यांचं इथे शुभागमन होतोय, त्यांचं हार्दिक स्वागत। सुरू असलेला सामना आशिष स्मृती वडुनोकर आणि प्रतिस्पर्धी संघ जय भोलेनाथ सरोळीपाडा।
बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी आखूड होतोय, मात्र चेंडू टप्पा उचली घेतल्यानंतर संदेश त्याला बॅकअप देतोय. एकच धाव समाधान येथे मात्र ज्ञानबा मार्फत. सूरज जोशी आणि ज्ञानबा ही सलामीवीर जोडी. सहा षटकांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक मोरेश्वर भोईर साहेबांकडून. येथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू मिडऑन क्षेत्रामध्ये आणि पहिला फलंदाज बाद. पहिलं यश येथे मात्र गोलंदाज नितेशला. न भूतो न भविष्य अशी एक मानाची स्पर्धा. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या गौरवार्थ भव्य दिव्य आयोजन असणारी खासदार चषक 2020 ही स्पर्धा 23 बाईकसह संपूर्ण भारतात प्रथमच आपण पाहणार आहोत. A1 जोडी सुकेजी डाकी आणि निलेशजी पाटील सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर यांच्या संलग्न आयोजनानं भव्य दिव्य आयोजन. 11 दिवस दिवस रात्र अशी रजनी स्पर्धा. आदरणीय राजेंद्र भोईर साहेब आणि आदरणीय प्रताप पाटील साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठामध्ये होत आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रोहिदास हा फलंदाज आहे क्रमांक 4 वर. राजेंद्र भोईर साहेबांचं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर सामाजिक कार्यामध्ये अतिशय नामांकित व्यक्ती भिवंडी परिसरातील. त्यांच्या सौभाग्यवती सौ सपनाताई राजेंद्र भोईर या विद्यमान सभापती आहेत महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे. आणि त्याच पद्धतीनं आदरणीय प्रताप पाटील साहेबांच्या सौभाग्यवती या देखील पंचायत समिती सदस्य आहेत. आणि त्याच पद्धतीनं माजी ग्रामपंचायत सरपंच केवणी दिवे आदरणीय राम भोईर साहेबांच्या सहभागी देखील पंचायत समिती सदस्य आहेत. आणि त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. तर स्पर्धेकडे वळूया. सागर येतोय एका हरहुनरी खेळाडू भिवंडी तालुक्यातील. बऱ्याचशा स्पर्धा यांचा अनुभव सागरच्या गाठीशी. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट या दोन्ही खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करणारा हा खेळाडू. पहिलं षटक 6 धावा खर्च झाल्या गोलंदाज नितेश मार्फत. 2 महत्वाचे फलंदाज येथे मात्र आशिष स्मृती वडून नोकर संघाचे 5 झाले. सूरज आणि ज्ञानबा. आता मात्र फलंदाज संकेत आणि रोहिदास यांच्यावर जबाबदारी. सागर राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडू बळतोय मिडॉम क्षेत्रामध्ये.
उसळी घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, मात्र दोन धावा रोखू शकत नाही तो क्षेत्ररक्षक आणि या दोन धावांवर समाधान व्यक्त करतोय फलंदाज रोहिदास. दोन धावांना रोहिदास आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोचते 8 धावा 2 गडीबाद. आशिष स्मृती वडुनोगर संघ. सागर क्षेत्ररक्षणाची बांधणी व्यवस्थित करताना रेटम अराउंड विकेट 8 ते 10 पावलांचा रनअप. इथे मात्र रिटर्न क्रीजच्या बाहेर हा दिशाहीन चेंडू पंचांमार्फत आपले दोन्ही हात समांतर दिशेने पहिलावून हा चेंडू स्वैर वाईड असल्याची खूण आमच्या गुणसंख्या लेखक यांच्यापर्यंत पोचते. अतिरिक्त धावीने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोचते 2 गडीबाद 9 वर. 9 धावा धावपळकावर सागर षटकातील पुढचा चेंडू. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, अप्पर बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि 1 धावर समाधान मानतोय. इथे मात्र फलंदाज संकेत रोहिदासला वेट असा कॉल दिला जातोय. आता मात्र संकेत येतोय स्ट्राईकवर. रोहिदास याला आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय. चार षटकांचा सामना असल्या कारणानं फक्त 1च पॉवर प्लेचं षटक या सामन्यामध्ये. सागर रेटम अराउंड विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र ज्या पद्धतीनं चेंडू विकेटवर पिच होतोय आणि तदनंतर वेगानं यष्टीरक्षक संदेशच्या हातामध्ये विसावतोय, या चेंडूची हाताळणी कशा पद्धतीने झाली, चेंडू कशा पद्धतीनं पडला याचं अनुकरण व्यवस्थित परीक्षण इथे मात्र फलंदाजाला करता आलं नाही. आणि ज्या मनसुब्यानं फलंदाजी करताना फटका खेळावा याचं एक थोडंसं समीकरण व्यवस्थित बांधू शकला नाही, मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रहार करतोय आणि सरळ चेंडूला स्वंग करतोय. चेंडू मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार. तो सागर आणि ते मात्र तब्बल 10 धावा तो खर्च करतोय. पुढचा चेंडू सागर. मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू अंडाकृती आकारण इथे मात्र वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1च धाव. 1 धावीने धावा 17 वर पोचताना 17 धावा धावपळकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. सागर सामना करेल तो रोहिदास. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू बळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय. साजेशी फेकी, फक्त 1च धाव. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता आणि 2 षटकांच्या अंती इथे मात्र 9च्या सरासरीनं 2 गडीबाद 18 धावा आशिष स्मृती वडुनोगर संघ अर्जित करतोय. ज्यावेळे जयबोलण्यात सरळीपाडा हा संघ खेळायला उतरेल फलंदाजीच्या स्वरूपात, त्यावेळेला 3 धावांची जी काही दंडात्मक कारवाई झाली आहे ती इथे मात्र 4 षटकांनंतर आम्ही ती ॲड करू. तिसऱ्या षटकात येण्याची जबाबदारी प्रवीण याच्यावर सोपताना संघनायक. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय A1 जोडी सुकेजी डाकी लिलीजी पाटील. येत्या 23 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. त्याच पद्धतीनं आदरणीय राजेंद्र भोईर साहेब, आदरणीय प्रताप पाटील साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत केवणी दिवे राम भोईर साहेब आणि त्याच पद्धतीने मोरेश्वर भोईर साहेब हे देखील विराजमान. प्रवीण येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक महत्वपूर्ण हे तिसरं षटक. शॉर्ट रनअप. सामना करेल तो फलंदाज रोहिदास. पददालित्याचा वापर, यष्टीरक्षक अतिशय दक्ष सागर, मात्र
थोडस सावध पवित्र येणं पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय रोहित दास. शैली जर आपण पाहिली तर आउटस्विंग आणि इनस्विंग करण्यामध्ये अतिशय माहीर असा हा खेळाडू. पुढचा चेंडू रबीन जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून इथे मात्र शॉर्ट लेग मध्ये वळतोय. एक धाव मिळते फलंदाज रोहित दासला. दीपकजी चौगुले यांच्याकडून या आयोजन नियोजनाला आणि आशिष स्मृती वडुनोवकर या संघाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दीपकजी चौगुले. पुढचा चेंडू इथे मात्र लॉफ्टेड फटका, चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आला होता. यश तिथे क्षेत्ररक्षक देखील होता मात्र झेल धरतीला दान होतोय, झेल सुटतोय आणि फलस्वरूप आपण जर पाहिल्या तर संकेत मार्फत दोन धाबा इथे मात्र पूर्ण होत आहेत. ज्यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला वेगानं येणारा चेंडू याचा व्यवस्थित अंदाज बांधू शकला नाही तो क्षेत्ररक्षक आणि त्याच कारणास्तव चेंडू हाताचा स्पर्श करून गालाचा देखील स्पर्श करतोय आणि इथे मात्र झेल धरतीला दान झाला. दोन धाबा इथे मात्र लॉफ्टेड फटका, अप्रतिम फटका आणि या फटक्यावर जणू उमर मोहर उमटली होती सहा धाबांची. अप्रतिम षटकार. अजून ऐकणार आहोत आणि त्याचंच एक छोटस स्वरूप या गाण्यातून व्यक्त. इथे मात्र थोडस फ्रंटफुट येऊन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही. निर्धाव चेंडू या अगोदरच्या चेंडूवर चेंडूची गती चेंडूचा टप्पा व्यवस्थित ओळखला होता आणि त्या अनुषंगानं फटका. शेवटचा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ते मध्ये द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेला फटका आणि अशा पद्धतीने हा फलंदाज संकेत झेलचीच्या स्वरूपात झाला. जय बोलण्यात सरळी पाडा संघाला.
चेंडू कशा पद्धतीनं डिलिव्हर झाला, कशा पद्धतीनं विकेटवरून यष्ट्यांवरून गेला. एक धाव मिळते, एका धावीने धावसंख्या पोचते ती 29 वर. कुणाल षटकातील पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. चेंडूला आपण जर पाहिलं तर वी शेप मध्ये ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिडॉनमधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पोहोचतोय, मात्र तत्पूर्वी 2 धावा योग्य समन्वयानं इथं मात्र पूर्ण होत आहेत फलंदाजामार्फत. संकेत हा फलंदाज मैदानात तग धरून उभा. धावसंख्या 31 वर. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कुणाल संकेतसाठी. इथे मात्र अराउंड लेग त्रिफळाच्या स्वरूपात फलंदाज, घरचा मागचा दरवाजा आणि अशा पद्धतीने क्रिकेट खेळणं, दोनच गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये हे कृत्य घडतं. आणि फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. त्रिफळाच्या स्वरूपात फलंदाज बाद. कपिल मोरेश्वर पाटील साहेब, शेवटचा चेंडू शैलीश येतोय फलंदाजी मार्गवर. इथे मात्र रिटर्न क्रीजच्या बाहेर जाणार हा चेंडू फलंदाज शैलीशने ओळखलं आणि तदनंतर पंच देखील आम्हाला दर्शवते की हा चेंडू स्वैर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 32 वर. 32 धावा. चेरोमा कोण 20 संघाचा कर्णधार आपण यावं. मोठा फटका खेळण्याचा मानस, जास्त उंची लांबी कमी, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये पळतो. मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धावाची संधी आणि ते मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. एक यशस्वी प्रयत्न शैलेश मार्फत आणि 3 धावणं धावफळक पुढे सरकताना पोचतोय 35 वर. 35 धावा धावफळकावर, 36 धावांची आवश्यकता. विजयी मात्र 3 धावा ही पॅनल्टी असेल, त्यामुळे 35 आणि या 3 म्हणजे एकंदरीत 38 धावा. 39 धावांचं उद्दिष्ट, 39 धावांचं उद्दिष्ट असेल जय भोलेनाथ सरुलीपाडा या संघाला. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी ऐकूया धूम मचानेवाले कॉमेंटेटर भिवंडी संगणक सुभाष धुमाळ. तर ड्रॉ काढला जात आहे इथे संघाचे संघ नाही का आपण समोर यायचं आहे. चेरोबा बी कोण संघाचा संघ नाही आपण समोर यायचं आहे. तसंच खेळणाऱ्या दोन्ही संघाचे 12 मॅन अशी स्मृती नवकर, तसेच जय बोलणार सर्वलोपडा आणि जय भजन गोडसे बी. हे ड्रॉ काढला जात आहे. राजेंद्र भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तसेच प्रताप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सुकेश डाके साहेब, निलेश पाटील साहेब. विजेता संघ अशी चिठ्ठी निघालेली आहे, म्हणजे विजेता संघाला पुढे चाल दिली जाईल. जयबा संघ गोडसे बी संघाचा संघ नाईक आणि चेरोबा बी कोण संघाचा संघ नाईक आपण नाण्यापेक्षा यायचं आहे. तर नाणेफेक केली जाईल. राजेंद्र भोईर साहेब आणि प्रताप पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. चेरोबा बी कोण आणि जयवर्धन गोडसे बी या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांच्या सुभ असते ही नाणेफेक केली जाणार आहे.
भिवंडी न्यू 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य आदरणीय प्रताप पाटील साहेब आणि त्यांच्यासमवेत राजेंद्र भोईर साहेब, माजी सरपंच राहणाल, या दोन्ही मान्यांच्या सोबत हे नाणेफेक केले जाईल. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या सोबत हे नाणेफेक केले जाते. छापा कॉल आहे आणि नाणेफेक जिंकले चेरोबा बी कोणगाव संघाच्या संघानेकडे. मान्यवरांना विनंती असेल की पण व्याय पिढ्याची सुवाड व्हायचे. दोन संघांना बेस्ट ऑफ लक देताना राजेंद्र भोईर साहेब आणि प्रताप पाटील साहेब. नाणेफेक चेरोबा बी कोणगाव संघ नाही आपण जिंकलेले आहे कारण असेल क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपला संघ अर्धिक सोपेचे रुपेश नाणेफेक आपण हरलेले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करून निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आपल्या संघाचा हार्दिक सोपेची आपल्याकडे वेळ कमी आहे. तर नाणेफेक झालेलं, नाणेफेक जिंकले आहे. शेरोबा बी कोण संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जयभजन घोडसे बी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. फक्त 2 मिनिटे आपण सामना थांबवायचा आहे पंचा, कारण आपण स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, राजन भोईर साहेब आणि राजेंद्र भोईर साहेब आणि प्रताप पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचा इथे स्वागत सन्मान केले जाईल. मी विनंती करीन केवणी स्पोर्ट्स केवणी अध्यक्ष संदीप मडवी सरांना की आपण आपल्या सोबत असते सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम राजेंद्र भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. आपण पाहू शकता राजेंद्र भोईर साहेबांचा सन्मान केला जात आहे. माजी सरपंच राहणाल आणि भारतीय जनता पार्टीचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत न्यू भिवंडी 40+ संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपाचे एक धडाडीचे कार्यकर्ते सन्मान्य आदरणीय प्रताप पाटील साहेबांचं इथे सन्मान केला जात आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे तालुका क्रिकेटमध्ये आणि नक्कीच त्यांचा सन्मान इथं केलं गेलेलं आहे. तर स्वागत सत्कार सन्मानानंतर बोलूया आपण सामन्याकडे. आव्हान इथे 39 धावांचं आणि 39 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामजुटू मैदानामध्ये आपण पाहतोय संदेश आणि विनायक. यावेळी पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र सोडला जातोय. जीवदान होईल त्या फलंदाज संदेश भोईर या फलंदाजाला. हे जीवदान कदाचित महागडं ठरेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या आशिष मूर्ती नवघरे संघाला, कारण संदेश भोईर एक कम्प्लीट बॅट्समन आहे. जे बोलणार सरुलीपडा संघाचा जर विचार केला तर दरम्यान एका धावीने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज संदेश ऑफ द मार्क. एका धावीने अकाउंट ओपन होतोय जे बोलणार सरुलीपडा या संघाचं. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू फील केला जातोय शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये. तोपर्यंत दुसरा फलंदाज विनायक आपलं खातं उघडतोय. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीने आपले अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 2. आपण पाहत आहोत केवणी स्पोर्ट्स केवणी आयोजित केवणी चषक 2020 बंदरवती कालेर मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळी मात्र चेडूला एक्स्ट्रा गोरिजनमध्ये टोलेलेलं आहे. शॉर्ट एक्स्ट्रा गोडला चांगलं क्षेत्र डायरेक्ट निशाणा आणि फलंदाज बाद होतोय विनायक याची गेली संपुष्टात. कारण फटका खेळला होता तो संदेश याने, मात्र बाद होतोय तो विनायक फलंदाज. पहिला फलंदाज जा धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे दत्ता विवा मुकादम साहेबांचं.
आपले हार्दिक स्वागत आहे केवणी स्पोर्ट्स केवणी आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम केवणी चषक 2020 मध्ये अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं मित्रांनो आयोजन आपण पाहतोय. उद्या नक्कीच केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पोलार्ड गेल या वेस्ट इंडिजच्या अंदाजाने खेळणारे फलंदाज आपण निलेश आणि भावेश यांना उद्या मित्रांनो पाहायला विसरू नका. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू लॉप केलेल्या चेंडूला वाडेच्या लॉंग अँड रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एका धावी समाधान मानावं लागतंय फलंदाजांना आणि एका धावीने संघाची धावसंख्या हळूच पुरू शकते. धावसंख्या 1 नवडून झालेली आहे ती 3 धावा. यानंतर सामना आपण पाहणार होतो चेरोबा बी कोण विपक्ष जब अजम घोडसे बी या दोन बलाढ्य संघामध्ये. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अंदाज मात्र तिथे घेता आला नव्हता आणि चेंडू जातो शिमाळ्याकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः शिमाळ्याशी बाहेर गेला मात्र चेंडूला शिमाळ्याच्या बाहेर जाऊ दिलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. मात्र 2 धावीने धावसंख्या उठून झालेली आहे ती 5 धावा. 39 लक्ष आणि 39 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय जय भोलेनाथ सरवले पडा संघ. दौल फलंदाज सागर भोईर खेळपट्टीवर आलेला आहे. एक बिनीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय सागर आणि संदेशच्या रूपाने. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका एक्स्ट्रा कवरच्या वरून चिवतोय. डीप एक्स्ट्रा कवरच्या वरून सीमापार षटकार. हे धून ऐकतोय पहिल्या खासदार चषक्यामध्ये हे धून आपण ऐकलो होते आणि पुन्हा एकदा हे धून आपण ऐकणार आहोत. 23 फेब्रुवारीपासून न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळल्या. खास चषक खासदार चषक 22 बाईक्स आणि त्या चषकाचे शिल्पकार एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील आमच्या मंचावर विराजमान आहेत. धावसंख्या दरम्यान धावपळकावर 11 धावा. नेल्सन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 फलंदाज बाद झालेला आहे. 11 धावा झालेल्या आहेत आणि 1 षटक समाप्त झालेलं आहे. 1-1-1-1 11 हा धावा फलकावर 11 आपल्याला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 या 11 एक आगळा वेगळा इतिहास आहे. कारण 11 नोव्हेंबर 2011 या दिवशी दक्षिण आफ्रिकेत संघाला दुपारी 11:11 बरोबर 11 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 111 धावांची आवश्यकता होती. म्हणजे हा एक 11 आकड्याचा एक आगळा वेगळा इतिहास आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाहायला मिळतोय. जो सामना झाला होता 11 नोव्हेंबर 2011 दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन संघामध्ये आणि 11 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1-11 गोलंदाज मार्गावर गोलंदाज वनीचन येतोय. एक बाद 11 ज्या उभाने ते 39 धावांचं आणि 39 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय जय भोलेनाथ सरवले वडा संघ. सागर भोईर आणि संदेश भोईर ही जिम बिनीची जोडी आपण पाहतोय. यावेळी चेंडूला पॉइंट केलेला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू होत आहे डीप पॉइंट रिझनकडे. चांगलं क्षेत्रक्षण बॅकवर्ड डीप पॉइंटला आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 धाव घेण्यापासून फलंदाजाला रोखू शकले नाही. धावसंख्या 2 पुरू शकते. धावसंख्या 2 वाढून झालेली आहे ती. धावपळकावर 13 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. एका चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये. पहिला फलंदाज विनायक हा बाद होऊन पॅलोमध्ये फरकलेला आहे. आपण जो सामना पाहतोय आशिष स्मृती नवघर विपक्ष जय भोलेनाथ सरवली पाडा या दोन संघामध्ये. SSS वाहिनीवर या स्पर्धेचा प्रेक्षेपण मित्रांनो आपण पाहू शकता घर बसल्या. यावेळी स्लाइस केलेल्या चेंडूला लेटकटचा अंदाज होता या फटक्या मागे. मात्र चांगली क्षेत्ररक्षणला शॉर्ट फिल्म रिझनमध्ये तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाज संदेशाला. एका धावीने धावसंख्या सिंगल एवढून झाली होती 14 धावा. नक्कीच संदेश भोईर याचं यंदा कर्तव्य आहे. कारण खारबावळ इथे सुपर संडेमध्ये त्याचा नुकताच साखरपुडा संपन्न झालेला आहे. नॉस्टिकला आपण पाहतोय संदेश भोईर हा फलंदाज.
यावेळी अंधातुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सलग निघून जातोय यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे पण मध्ये धावपळक ओव्हर 14 धावा. नवगर संघ जर जिंकला तर दीपक चौघुले यांच्याकडून खास मेजवानी दिली जाईल. यावेळी निर्धाव चेंडू समाप्ती. मेजवानी मात्र सस्पेन्स आहे. नवघर संघाला एक सुवर्ण संधी आहे. आपण सामना जिंका आणि दीपक चौघुले संघ सरांकडून आपण सर्व संघाला नक्कीच मेजवण्याचा आस्वाद घेता येईल. मात्र मेजवानी सस्पेन्स आहे. यावेळी चेंडू सरळ निघून जातो यक्षाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. निर्धाव चेंडूंचे ते हॅट्रिक होते. आमचे एक्सपोर्ट स्कोरर राजा पाटील आमच्यापर्यंत माहिती पुरवतात. यावेळी मोठा फटका खेळलेला आहे. उंची जास्त लांबी कमी. मात्र झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतो फलंदाजाला. एक चांगली गोलंदाजी पण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धाव खर्च केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती धावपळकावर 15 धावा. जे आव्हान आहे ते 39 धावांचं नाही, 39 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतोय. जे बोलून आज सर्वले पडाव संघ. पुढील सामना ज्यापासून गोडसाई बी संघ खेळणार नाही. पुढील सामन्यासाठी चंद्रकांत उमराटकर यांच्याकडून खास करून गोडसाई गौरव भावेश पवारसाठी आणि ज्यापासून गोडसाई बी संघासाठी ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद चंद्रकांत उमराटकर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पण पाहतोय ती 15 धावा. बारा चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टीवर एक चांगली जोडी अजूनही आपण पाहतोय. संदेशाने सागरच्या रूपाने संदेश भोईरने सागर भोईर आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 1 डझन चेंडू आहेत आणि 1 डझन चेंडूमध्ये 2 डझन धावांची आवश्यकता आहे. रोहित गोलंदाजच्या मार्गावर सामना करत असताना सागर भोईर. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. जे बोलून सरलीपडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी रोहित बेम टेम्पल इन करून भद्रावती मंदिराच्या टोकाकडून सामना करत असताना सागर भोईर. यायलो हो हो क्लीन बॉल चेंडू ब्युटिफुल आणि डांडी गोलला मोठा हात बसतोय सागर भोईरच्या रूपाने. जे बोलून सरलीपडा फुटवरचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. जागरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मधली दांडी इथे वाकवली गेलेली आहे. अप्रथम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाजा सागर भोईराला चारी मुंड्या चित केलेला आहे. गोलंदाजा पण पते रोहित आणि हिट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. दुसरा फलंदाज बाजून फॅलोमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज नितेश येतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये एक्सपिरियन्स कंपेटर रवी चौधरी याचं येणं बाकी आहे. कपिल पाटील हा एक चांगल्या टच मध्ये आहे. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका खडे खडे मात्र सरळ क्षेत्र शेच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगरच्या आश्रयाला.
जणू काय फलंदाज सांगतोय की तू चल माया संघासाठी एक बॅड न्यूज आमच्यापर्यंत आलेलं आहे. उद्या केवनी स्पोर्ट्स केवनी संघ एक्सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जबरदस्त फटका, जबरदस्त आदरा, कारण उद्या मॅडी खेळताना दिसणार आहे. डी जे मॅडी दुखापतग्रस्त झालेला आहे आणि उद्या मॅडी हा खेळताना दिसणार नाही. एक जबरदस्त आदरा म्हणता येईल ती केवनी स्पोर्ट्स केवनी या संघासाठी. दहा चेंडू आणि 24 धावन चषक आहे यावेळी. अतिशय उत्कृष्ट फटक कव्हर चेंडू घेऊन चेंडू जातोय डीप कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. ती 19 धावा, आता मात्र 20 धावांची अजून आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि अजून 20 धावांची आवश्यकता आहे. आकाश कचर पाटील यांचा वाढदिवस नुकताच आपण साजरा केला. बर्थडे बॉय आकाश पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. यावेळी खोलवा टप्प्यात चेंडू बचातुमक पद्धतीने कव्हर रिझर्वमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे संदेश याने. एका धावीने संघाची धावसंख्या पूर्व सरकते, धावसंख्या 1 निवडून दिलेली आहे ती 20 धावा. यावेळी निर्धाव चेंडू समाप्ती, चांगल्या चेंडूच्या हाताने यावेळी मात्र वापसी करतोय गोलंदाज. आपण पाहतोय रोहित, रोहित बी एम टेम्पल यांकडून गोलंदाजी करताना. यावेळी पावलांचा वापर केला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निधाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या पाहतो धावपळकावर झालेली आहे ती 20 धावा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना मित्र आपण पाहणार होतो चिरोब बी कोण विपक्ष जयबजन घोडसे बी या दोन बलाटे संघामध्ये. आमचे अध्यक्ष एका आज वेगळ्या मूडमध्ये संदीप मडवी सर. एक सफल स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी आयोजित केवनी चषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन कालेरिया मैदानावर केलं गेलेलं आहे. गेल्या वर्षी नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन सलग 8 दिवस आपण पाहिलं होतं. एक सफल आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षी केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने चॅम्पियन ट्रॉफीचं ग्रामीण क्रिकेटच्या विश्वचषकाचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी आमचे अध्यक्ष संदीप मडवी सर सर्वांच्या अगोदर सकाळी ठीक 8 वाजता इथे हजर राहत होते. गोलंदाजी मोरकर सागर येतोय. 6 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये, कारण सामन्याचं चित्र अजूनही क्लिअर झालेलं नाही. कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेटसारखा बेभरोशाचा कुठलाही खेळ नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाग्यता भविष्य करणं खूप वेळा चुकीचं ठरलेलं आहे. 6 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मोरकर या मैदानाचा फेमस एंड मुंडर रन करून गोलंदाज येतोय. सागर फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. 4 शतरक्षक 30 सर्कलमध्ये आपण पाहू शकता. इतर शतरक्षक सीमारेषे लगत तैनात केलेले आहेत. सागर गोलंदाज मारकर मुंडर रन करून सामनागर फलंदाज संदेश भोईर. यावेळी खोलवा टप्प्याचा वाईड ऑर्कर चेंडू होता. एक्स्ट्रा कोर रिझल्ट मध्ये चेंडू टोलला दुसरी दाखवण्याचा प्रयत्न
आणि दुसरी धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो दोन्ही फलंदाजमध्ये, रवी चौधरी आणि संदेश भोईर. आता मात्र पाच चेंडू आणि पाच चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आपण जो सामना पाहतो जय फलंदाज सरोलीपाडा विपक्ष आशिष स्मृती नवघर या दोन संघामध्ये पाच चेंडू आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सागर गोलंदाजी मार्गावर सामना करत फलंदाज संदेश यावेळी एक हलकासा अपील तिथे केला होता मात्र इम्पॅक्ट का इस्टेनच्या बाहेर होता. एक चांगला निर्णय लेग बायचा इशारा होतोय. एका धावीने धावसंख्या पुढे सरकते. केवणे गावचे उद्योगपती मुकेश अरविंद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आला असाल तर आमच्या व्हीआयपी डायजवर येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. चार चेंडू आणि चार चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. सागर गोलंदाजी मार्गावर सामना करणारे फलंदाज रवी यावेळी इनसाइड आउट. कवरेजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शत्रक्षक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात फलंदाज. फक्त दोन धावांवर समाधान मानावं लागतंय आणि दोन धावाने जे बोलणार सरळपणे संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या दोनने वाढून झालेली होती. आपण धावपलकावर पाहतोय 25 धावा येणाऱ्या तीन चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 14 डू ऑर डाय सिच्युएशन. दिलीप भालचंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायस राहायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. यावेळी मोठा फाटका हवाई फायर मात्र सीमाशिल्लकात झेल पकडला जातो आणि झेलबाजी रूपाने बाद होतोय फलंदाज. हादरा बसतोय जेवलनाथ सरोलपाडा या संघाला. कारण दोन चेंडू आणि दोन चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एखादा चमत्कारच आता मात्र इथे करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता गोलंदाजाने मात्र मनात आणलं तर प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतोय. सागर अस्मित असे आपण पाहतो त्याच्या चेहऱ्यावर आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिक्रिया त्यांच्या संघनायकाने इथे व्यक्त केली होती. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने आम्हाला खेळण्याची संधी दिलेली आहे आणि खेळण्याची संधी देताना नक्कीच संधीचं सोनंही केलेलं आहे. यावेळी सरळ बॅटने चेंडूला लॉफ केलेला आहे. चेंडू होतो कॉ कॉर्नर रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जे बोललो ना होता सलीलपाडा एक मोठं नाव आहे पण जैसा नाम वैसा काम आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक चेंडूने 10 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडूला हुक केलाय. चेंडू जातो सीमा पार षटकार आणि 4 धावेने हा सामना फक्त पराभूत होतोय. जय बोलणार सरोलीपाडा संघ हार्डलक हार्डलक. जय बोलणार सरोलीपाडा हार्डलक. संदेश भोईर सागर भोईर हाडलक रवी चौधरी याने अभिनंदन अभिनंदन अशी स्मृती नवकर. नक्कीच पॅनल्टीचा फटका बसलेला आहे जे बोलणार सरोलीपाडा या संघाला. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये ठरलेला आहे. ज्याने हिट कामगिरी केलेली आहे तो नवघर संघाचा गोलंदाज रोहित. जय बोलून सरोलीपाडा संघाचा संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथं दिला जाईल. रोहित आपण पुढे यायचं आहे कारण हिट गोलंदाजी रोहित यांनी केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना फक्त 5 धाव खर्च करून 2 मतपूर्ण गडी बाद केले होते. रोहित ठरला या सामन्याचा सामनावीर. रोहित प्लीज कम फास्ट. आपण लवकर व्हीआयपी डायस कडे यायचं आहे.